नमस्कार, मी फराह खान, तुम्ही पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। हेडलाइन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू तयार आचार मसाला। रामबंधू तयार आचार मसाला आणा आणि घरच्या घरी स्वादिष्ट आचार बनवा। आरक्षणाच्या पलीकडे विचार करा, सारथीला बळकट करा। औरंगाबादच्या सभेत संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य, तर आज नांदेडमध्ये मराठ्यांचा मूक मोर्चा। सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, बंदी असताना विरोध झुगारून पडळकरांच्या नेतृत्वात गनिमी काव्यानं पार पडल्या शर्यती। बैलगाडा शर्यतीवरून शिवाजी आढळरावांकडून पडळकरांचं समर्थन, केंद्राला 15 दिवसांचा अल्टिमेटम, सर्वात मोठा आंदोलनाचा इशारा। मुंबईतून सुरू झालेल्या नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत तुफान गर्दी, 100 अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल। केंद्रीय मंत्री भगवंत खुबांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत गोळीबार, पोलिसांनी चौघांना केली अटक, माजी मंत्री बाबाराव चिंचणसुरांची बंदुकांसोबत पोज। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावली समविचारी विरोधी पक्षांची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह 4 राज्यांचे मुख्यमंत्री आणि शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहणार उपस्थित। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज 8 वर्ष पूर्ण, पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर अनिसनं काढला मार्च, पोस्टर झळकावत मारेकरांना अटक करण्याची मागणी। राजीव गांधींची आज 77वी जयंती, दिल्लीत राहून गांधींकडून आदरांजली, काँग्रेसकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन।